नमस्कार, गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण नौदलाच्या झेंड्यावर शिवरायांची अष्टकोनी मुद्रा यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। छत्रपती शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते। ते का म्हटले जाते, त्यानंतर नौदलाचा झेंडा कसा आहे, कसा होता, यावर सविस्तर आणि अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना पुन्हा विनंती की आपण सबस्क्राईब करा। सबस्क्राईबचं खालच्या बाजूला लाल बटन आणि त्याच्या बाजूची घंटीही दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पटकन पाहायला मिळतील। आपल्या या गाळी इतिहास यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन आणि अगदी संदर्भावर आधारित व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो। तर त्यानुसार या ठिकाणी चर्चा करत असताना शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक का म्हटले जाते, त्याचं कारण ज्यावेळेस आपण पाहतो, छत्रपती शिवरायांचा जो कालखंड आपण पाहिला 1630 ते 1680, तर या कारकिर्दीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला या भारतामध्ये इथं असणाऱ्या ज्या मुस्लिम सत्ता आहेत, मग त्यामध्ये दिल्ली आग्र्याचे असणारे मोगल असतील, त्यानंतर असणारी विजापूरची आदिलशाही आहे, गोळकोंड्याची कुतुबशाही आहे, अहमदनगरची निजामशाही जवळपास त्या कालखंडामध्ये शिवरायांच्या जन्माच्या वेळेला बुडालेली होती, मात्र आदिलशाही कुतुबशाही असेल, या मोठ्या सत्ता या ठिकाणी होत्या। मात्र शिवरायांचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, खास करून ज्यावेळेस ते आग्र्याला गेल्याने परत आले आणि ज्यावेळेस त्यांनी 1676 दक्षिण मोहीम आखली, तर त्यावेळेला शिवरायांचं धोरण स्पष्ट लक्षात आलं होतं की या ठिकाणचे असणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्याला ते दुश्मन आपले मानतच नव्हते, त्यांच्याऐवजी त्यांचं भविष्य, म्हणजे त्यांची भविष्याकडे असणारी वाटचाल, आणि त्यांना माहीत होतं की भविष्यामध्ये आपला एकमेव शत्रू असणार आहे, ते म्हणजेच परकीय शत्रू, म्हणजेच इंग्रज, आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी या इंग्रजांना टक्कर देण्याकरता तशा प्रकारची स्वतःची तयारी केली होती। आणि त्यामुळेच मध्ययुगीन कालखंडामध्ये स्वतःचं स्वतंत्र आरमार उभा करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते आहेत। घोडदल आहे, पायदल आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडं अगदी आधुनिक किंवा सुसज्ज अशा प्रकारचं नौदल सुद्धा त्या कालखंडावर त्यांनी उभा केलं होतं, ज्याला आपण आरमार म्हटलेलं आहे। तर या आरमाराचा जो प्रमुख असायचा त्याला सरखेल अशा प्रकारचं नाव होतं। त्या कालखंडामध्ये इब्राहिम खान आणि मायनाक भंडारी अशा प्रकारची दोन नावं आपल्याला त्या ठिकाणी सापडतात। तर त्यानुसार आपल्याला नौदल बांधायचं म्हटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी अगोदर 1664 सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्याची उभारणी केली। सागरी किल्ल्याची उभारणी केल्यानंतर पुन्हा आपलं नौदलाचं जे मुख्य ठाणं असेल त्यांनी कुलाबा या ठिकाणी ठेवलं। विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल, कुलाबा असेल, या ठिकाणी नवीन जहाजा उभारणीची केंद्र उभा केली। आणि यातूनच छत्रपती शिवरायांनी त्या कालखंडामध्ये, म्हणजे या हिंदुस्थानचं खऱ्या अर्थानं हे आश्चर्य, स्वतःची 500 जहाजं त्यांनी त्या ठिकाणी उभी केली होती। म्हणजे स्वतंत्र अशा प्रकारचं आरमार असणारा मध्ययुगातला हा वेगळा राजा किंवा पहिला राजा, आणि त्यांच्या 500 जहाजामध्ये जी जहाजाचं जर आपण कॅपॅसिटी बघितली तर जवळपास 50 टनापासून ते 250 टनापर्यंतची जहाज आहेत। त्याच्यामध्ये गुराब आहे, तरांडी आहे, गलबते आहेत, दुबारे, सिबाडे, मचवे, बाथूर, तीरकटी अशी वेगळ्या जातीची जहाजं त्यांची असणाऱ्या या नौदलामध्ये त्या ठिकाणी होती। आणि त्याचमुळं ते इंग्रजांवर सुद्धा एक प्रकारचा वचक ठेवून होते असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। एवढंच नाही तर इंग्रजांच्या मार्टिनचा जर आपण पत्राचा उल्लेख केला तर त्यामध्ये तो स्पष्टपणे म्हणतोय, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर ज्यावेळेस एका वाखरीतून दुसरीकडे पत्र गेलं तर त्यावेळेला, म्हणजे शिवरायांचा वचक किती होता बघा, तर त्यावेळेला तिथला वाखारीचा जो काही अधिकारी असेल तो म्हणतोय की अशा प्रकारे शिवाजी महाराज मेला अशा बातम्या आम्ही वारंवार ऐकतोय, मात्र जोपर्यंत मी स्वतः त्यांचा त्रास कमी होत नाहीये, मला त्यांचा त्रास कमी होत नाहीये, पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत शिवाजी मेला असं मी गृहीत धरत नाही किंवा मानत नाही। म्हणजे याचा अर्थ होतो की शिवरायांचा वचक या इंग्रजावर किती होता, आणि म्हणूनच या इंग्रजापासून स्वतःला सुटका करून घेण्याकरता किंवा त्याच्यापासून वाचण्याकरता फ्रेंचांनी भारतीय नौदलाचा किंवा शिवरायांच्या नौदलाचा झेंडा आपल्या असणाऱ्या जहाजावर त्या ठिकाणी लावलेला होता। आणि एवढंच नाही तर फ्रेंच लोकांना सुद्धा इंग्रजांची, आपलं शिवरायांची एवढी भीती होती की कुठलाही प्रकारचा मावळा दिसला तर ती त्याला छत्रपती शिवाजी महाराजच म्हणायचे। म्हणजे एकंदर या असणाऱ्या
शिवरायांचा आरमार जो होतं तर त्या आरमाराचा जो ध्वज होता तो पांढऱ्या रंगाचा होता, हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं जो परकीय प्रवासी असतील त्या परकीय प्रवाशाला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याकरता किंवा टक्कर देण्याकरता शिवरायांनी स्वतंत्र अशा प्रकारची आरमाराची उभारणी केली होती. आणि म्हणूनच आपण आश्चर्य बघितलं की अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केलेला 40 फूट उंचीचा जो ध्वज होता, तर त्या ध्वजाला पाहूनच परकीय जी काही झाजं असतील, परकीय झाजं सुरक्षितपणे त्या ठिकाणी जो किनारा असेल तो किनारा गाठत होती. म्हणजे समुद्राची खोली कुठं किती आहे, खालच्या बाजूला त्या झाजाला खडक तर लागणार नाही, तर याची आखणी छत्रपती शिवरायांनी 1664 सिंधुदुर्ग बांधला तर त्यावेळेलाच करून ठेवली होती. आणि म्हणूनच या असणाऱ्या शिवरायांना आपण आरमाराचे जनक म्हणतो, भारतीय नौदलाचे जनक म्हणतो. आणि म्हणूनच आजची जी काही सुवर्णयुग आहे भारताच्या दृष्टीनं किंवा आपल्या या मराठ्यांच्या दृष्टीनं सुवर्णयुग आहे की आज जो भारताचा नौदलाचा जो झेंडा आहे, ज्या झेंड्यावर जे गुलामीचं प्रतीक ज्याला आपण म्हणता येईल सेंट जॉर्ज जो असेल त्याच्या क्रॉसचं चिन्ह आहे, तर सेंट जॉर्जच्या क्रॉसचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्या झेंड्यावर लावलेला आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याच्याऐवजी हा क्रॉस निघेल इंग्रजांचा असणारा प्रतीक, आणि त्याच्याऐवजी आता शिवरायांची अष्टकोनी जी मुद्रा असेल, अष्टकोनी मुद्रेचा जो प्रतीक आहे ते प्रतीक त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला घातलेलं आहे. आणि म्हणून शिवरायांची जी काही मुद्रा आहे, प्रतिपचंद्र रेखे व वर्धेष्णो विश्ववंदिता शहाशुनो शिवशशा मुद्रा भद्राय राजते, आणि म्हणून त्याचं वेगळ्या भाषेत रूपांतर करायचं झालं तर शिवरायांच्या मुद्रेप्रमाणे प्रतिपचंद्रेच्या जो काही सूर्य आपला सॉरी चंद्र आहे जो प्रतिपदा त्याची दिवसेंदिवस कले कलेनं वाढते, तशाच प्रकारे आज दुसरं आणखी एक आहे की भारतीय बनावटीची विक्रांत नावाचं एक जहाज तयार केलं आणि त्यामुळं म्हणजे आणखी एक त्याच्यामध्ये भर पडलेलं आहे. तर तशाच प्रकारे या असणाऱ्या शिवरायांच्या मुद्रेसारखीच किंवा मुद्रेतले जे अक्षर आहेत तर त्या अक्षरप्रमाणेच भारतीय नौदलाची जी दैदेपमान अशा प्रकारची एशियाची मुद्रा किंवा एशियाची वाटचाल कले कलेनं दिवसेंदिवस वाढो, एवढीच सद्भावना या ठिकाणी किंवा एवढीच अशा प्रकारची आशा आपण व्यक्त करू शकतो, शुभेच्छा त्या असणाऱ्या देऊ शकतो. आणि या तत्कालीन शासनाला आपण धन्यवाद मानू शकतो की छत्रपती शिवरायांच्या मुद्रेमधला जे अष्टकोन आहे तो भारतीय नौदलाच्या झेंड्यामध्ये त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्यामुळं ही शिवरायांना किंवा शिवरायांनी केलेल्या कार्याला एक प्रकारची आदरांजली आहे असं म्हणण्यास वावगं ठरू नये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच कॉमेंट बॉक्स त्या ठिकाणी कळवा.